तर मित्रांनो ही आहे आपल्यासमोर अर्टिगा डी आहे या गाडीचे व्हिडिओ तुम्ही आज बघणार आहात पण व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो जर तुमच्याकडे नवीन कोणती गाडी असेल त्या गाडीचा जर तुम्ही व्हिडिओ करू इच्छुक असाल किंवा मग तुमच्या गाडीमध्ये काही मॉडिफिकेशन केलेली असेल अलॉय ओय किंवा मग स्पीकर म्युझिक सिस्टीम किंवा काही लाईट्स वगैरे काही एक्स्ट्रा तुम्ही मॉडिफाय केल्या असेल आणि त्या गाडीचा जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर खाली लिहिलेला इंस्टाग्राम आयडी आणि ईमेल आयडीवर तुम्ही मेसेज किंवा तु काही करू शकतात किंवा तुमचा नंबर देऊ शकता तुम्ही मी नक्की तुमच्या गाडीची जी व्हिडिओ आहे ती आपल्या चॅनलला बनवणार आहे तर चला व्हिडिओला या व्हिडिओला या गाडीच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये एक इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे की आपल्या ग्राउंड क्लिअरन्सबद्दल या गाडीच्या आत्ता मी ही जी बाजू आहे म्हणजे हे जे चाक आहे ते सध्या दगडावर चढवलेलं आहे त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका कारण आपली जी गाडी आहे ना तिचा ग्राउंड क्लिअरन्स जवळजवळ एकशे पंच्याहत्तरच्या व जवळपास आहे एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी एम एमचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातो तर आपल्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स तसा बघितलं तर खूप चांगला आहे एक लो ग्राउंड क्लिअरन्सच्या गाडीमध्ये आपली गाडी कारण एस यू बी नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला या गाडीचा ग्राउंड ग्राउंड क्लिअरन्स आहे तो खूप चांगला मिळतो तर आता ग्राउंड क्लिअरन्स कमी असला तरी आणि किंवा मग जास्ती असला तरी आपल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या त्या म्हणजे की आपल्या खराब रोडला किंवा ऑफ रोडला आपण गाडी चालवतो त्यावेळी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या ते आज मी तुम्हाला एक छोटसं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी आता त्यासाठीच हा वरती चढवलेला टायर कारण की इथे आपल्याला तुम्हाला मी दाखवू शकते आता इथे जर बघितलं थोडीफार घासलेली आहे गाडी याचं कारणसुद्धा हेच आहे की ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे त्याच्यामुळे गाडीचं थोडंसं खाली टच झाले खालीसुद्धा टच झाले तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवायचे ते म्हणजे त्याच्यात सर्वात पहिली हे खालचं तर बघितलं ते ऑइल चेंबर जे असतं आपल्या गाडीचं हे बघू शकते हे जे तुम्हाला समोर दिसणं आहे हे इंजिन ऑइल चेंबर आहे त्याच्यामध्ये आपलं इंजिन ऑइल जे आहे ते ज्यावेळी आपली गाडी उभी असते त्यावेळी त्याच्यामध्ये क्लि म्हणजे स्टोर होऊन राहतं त्यानंतर गाडी आपण ज्यावेळी स्टार्ट करतो त्या त्यावेळी त्यामध्ये एक पंप असतो ऑइल पंप त्या ऑइल पंपनुसार आपलं इंजिन पूर्ण इंजिनभर ऑइल जे आहे ते पुरवलं जातं तर हे आहे इंजिन चेंबर हे एक आपल्या गाडीसाठी खूप महत्त्वाचं पार्ट जो आहे तो आहे त्यानंतर इथे जर भेटलं हे दिसते तुम्हाला सायलेन्सर त्यानंतर याबद्दल बघितलं तर इथे आहे हा आपला गिअरबॉक्स जो तुम्हाला आता समोर दिसतो तो पूर्ण गिअरबॉक्स हा इथे आहे इंजिन गिअरबॉक्स सगळं या गाडीचं समोरच आहे खाली जर भेटलं ही चेसी आहे पूर्ण ही जी दिसते ना तुम्हाला बघा ही जी दिसते ती पूर्ण चेसी आहे या गाडीची आणि ही जी गाडी आहे ना ही या गाडीला चेसी असे पार्ट वेगळं नाही बॉडी ऑन फ्रेम चेसी जे बोलतात ते ह्या गाडीमध्ये आहे म्हणजे या गाडीचं चेसी वेगळी नाही आहे आणि बघू शकता अशा प्रकारे आहे खाली तर इथे बैठले हे थोडंफार निघालेलं वगैरे आहे तर आपण ज्यावेळी गाडी चालवतो किंवा खराब रस्त्याला गाडी चालवतो त्यावेळी याच गोष्टी लक्षात ठेवायचे मेन म्हणजे हे सर्वात महत्त्वाचं हे समजा बायचान्स चुकून कधी तुम्ही ऑफ रोडला गाडी चालवली आणि ह्याला दगड लागला आणि ह्याच्यामधलं जर ऑइल खाली आलं ना आणि जर तशीच तुम्ही गाडी चालवली तर तुमच्या इंजिन जे आहे ते सीज होऊ शकतं त्याच्यामुळे जर तुम्ही कधी ऑफ रोडला चालवली किंवा एखाद्या काही वेळी खराब रस्त्याला गाडी चालवावी लागते किंवा कुठे जायचं असेल तर खराब रस्त्याला गाडी न्यावी लागते त्यावेळी इथे दगड जर लागला तर आपल्याला खूप मोठं नुकसान होणं हे पूर्ण जे ऑइल चेंबर आहे खालचं ते पूर्ण चेंज करावं लागतं त्याच्यामुळे तुम्ही गाडी ज्यावेळी चालत असाल त्यावेळी या गोष्टीचं एक लक्षात घ्या त्यानंतर इथे सायलेन्सर सायलेन्सरलासुद्धा जर दगड लागला तर आपल्याला जो पूर्ण त्याचं पाईप जो आहे जितकं असेल जिथे दगड लागला की जिथे लीक झाला असेल तिथून आपल्याला पूर्ण चेंज करावा लागतो आणि गाडीची जी फायरिंग आहे तीसुद्धा चेंज होते त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर गेअरबॉक्स गेअरबॉक्स आणि इंजिन जे आहे त्याला जर दगड लागला तर आपलं इंजिन जे आहे ते हलवू शकतं आणि जर ते जर हललं त्याची जी प्लेसमेंट आहे ती जर हलली तर आपल्या इंजिनला प्रॉब्लेम येईल इतर काही गोष्टी जे पाईप वगैरे त्यालासुद्धा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे एक लक्ष ठेवायचं आता बऱ्याचशा कंपन्या जे आहेत ते हे असं खाली कवर करून देतात जर तुम्ही थार बघितले तर त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण बॉडीला खालून कवर केलं जातं पण या गाड्यांना तसं काही येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला या गाड्यांचं फार लक्ष ठेवावं लागतं त्यानंतर आपला आला चेसी चेसीला जर काय लागलं तर तुमची गाडीची जी अलाइनमेंट आहे ती आऊट होऊन जाते त्याच्यामुळे तुम्हाला ते सुद्धा खूप लक्षात ठेवणं म्हणजे त्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे त्यानंतर इकडे हा लोअर आर्म जो आहे त्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे ह्यालासुद्धा लागलं तर आपल्या गाडीची जी व्हील अलायमेंट बॅलन्सिंग जी असते तीसुद्धा चेंज होते आणि त्याच्यामुळे आपली जी गाडी आहे ती टायर खायला सुरुवात करते एक साईडने टायर जे आहे ते खाते तर हे समोरच्या बाजूचं झालं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे इतकं तुम्हाला समजलं असेल त्यानंतर आलं आपण साईड साईडला या साईडला येऊया आता या साईडला जर बघितलं तुम्ही तर इथे ही चेसी आहे या गाडीची मेन जी चेसी आहे बोलतात ना ही आहे ती आपल्या बॉडीलाच या गाडीच्या फिट केलेली असते इथेसुद्धा आपल्याला जो पाईप आहे तो आहे त्यानंतर काही डिझेलच्या ज्या लाईन आहेत त्यासुद्धा इथे दिले हा जो पाईप जर तुम्ही बघितलं थोडा खाली आहे तोसुद्धा टच होण्याचे चान्सेस आहे आणि तो जर टच झाला तर तो तुटतो आणि आपल्याला पूर्ण जे आहे पाईप नवीन टाकावे लागतील त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर या बाजूला जर आलो त्याबरोबर जो रिअरचे सी आहे म्हणजे रिअर जो, जो आपलं डिफरेन्शियल जे असतं या गाड्यांना डिफरेन्शियल नाही आहे पण रिअर एक्सल बोलू शकतो आपण एक्सल जो आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला तोसुद्धा कधीही कुठे टच होऊन द्यायचा नाही तो सुद्धा खाली आहे बघू शकताय जर तो सुद्धा टच झाला तरीसुद्धा तुमचं जे चे पूर्ण टायरची जी लायनिंग आहे ती खाईल आणि टायर तुमचे खराब होऊन जातील बघू शकता अशा प्रकारे आहे एक्सल या गाडीचा त्यानंतर या बाजूला सर्वात मेन गोष्ट जी आपल्या गाडीची आहे ती आहे फ्यूल टँक हे जर खराब झालं तर आपलं काही खरं नाही आहे आता या गाडीची जर फ्यूल टँक भेटली ही पत्र्याची दिलेली आहे पण काय गाड्यांना जी फ्यूल टँक असते ती असते प्ल फायबर किंवा मग आपलं जे ए बी एस असतं ए बी एस मटेरियल त्या ए बी एस मटेरियलची केलेली असते तर आता ही जी फ्यूल टँक आहे ना सुद्धा खूप खाली आणि ह्याला काहीही प्रोटेक्शन दिलेलं नाही आहे कंपनीने त्याच्यामुळे ज्यावेळी तुम्ही गाडी ऑफ रोडला वगैरे न्याल त्यावेळी या गोष्टीसुद्धा लक्ष द्या शक्यतो गाडी जी आहे आपली ती इथे टच होते यामध्ये जे चेसी दिली आहे त्यालाच टच होते पण कधी दगड वगैरे आलात तर खाली आपल्या टँकलासुद्धा टच होईल आणि जर टँकला एक जरी होल पडला तरी आपल्याला पूर्णपणे पूर्ण टँक जे आहे जो फ्यूल टँक असतो तो चेंज करावा लागेल त्याच्यामुळे या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या आणि ऑफ रोडला न्याल त्यावेळी या सर्व गोष्टी जपून गाडीमध्ये वापरा जर दगड वगैरे असेल किंवा मध्ये काय आलं असेल तर ते तुम्हाला बाजूला करूनच गाडी चालवायची तर याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ऑफ रोडिंगच्या चे वेळी चेक करायचे आहेत आणि म्हणजे लक्ष ठेवून गाडी चालवायचं आहे पुढे किंवा मग काही गार्डन जे आहे ते तिथे फ्यूल टँकला कवर येतं किंवा मग इथेच कवर येतं आता इथे तुम्हाला समजलं असेल की कशाप्रकारे खाली ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे आणि कधी कधी काय होतं की स्पीड ब्रेकर मोठं असतं त्यावेळीसुद्धा आपली गाडी लागते स्पीड ब्रेकरच्या वेळीसुद्धा आपल्याला या गोष्टींचं लक्षात घ्यायचं आहे शक्यतो स्पीड ब्रेकरला टाकी वगैरे लागणार नाही आपली चेसीला लागते आणि बंपरला तर हे तर बघितलं हे आपल्या खाली रोडला लागलेलं आहे एका असं खाली स्लोप आहे कारण रस्ता खराब होता त्यावेळी ज्यावेळी खड्ड्यात गाडी आपण उतरवतो त्यावेळी हे गाडीला लागलेलं आहे तर तुमच्या गाडीला लागू नये म्हणून मी आजची व्हिडिओ बनवली होती यासाठीच आज मी तुम्हाला ही छोटीशी इन्फॉर्मेशन दिली आहे नक्कीच तुम्हाला ही माहिती जी आहे ती समजली असेलच तर हेच काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ इथेच एंड करतो व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू का भेटूया आणखी नाही का अशाच नवीन व्हिडिओमध्ये